द्रवनाश करणारा आता हुमणी किडीचा सुपडा साप. उसावरील हुमणी किडीवर प्रभावी जैविक कीटकनाशकांची निर्मिती. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण माहिती घेणार आहोत उसावरील हुमणी किडीवर प्रभावी ठरलेल्या ग्रबनाश या जैविक कीटकनाशकाची. चिकोडी तालुक्यातील बोरगाव येथील खंडेलवाल बायो फर्टिलायझर या कंपनीने उसावरील हुमणी किडीवर प्रभावी ग्रबनाश या जैविक कीटकनाशकाची निर्मिती केली आहे. येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र गजबरे यांच्या शेतात याचा पहिला प्रयोग करण्यात आला आणि तो अत्यंत यशस्वीही झाला. नुकतेच चेन्नई येथील डॉक्टर शंकर नारायण यांच्या टीमने या कीटकनाशकाची तपासणी करून गजबरे यांच्या शेतातील उसावर वापरण्यात आलेल्या ऊस पिकाचीही पाहणी करून निर्वाळा दिला. नारायणन, आय एम नेमेटॉलॉजिस्ट प्रिन्सिपल सायंटिस्ट फ्रॉम स्क्वेअर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोयम्बतूर अँड वी आर वर्किंग ऑन एंडोपॅथोजेनिक नेमेटोड्स अँड दे आर व्हेरी गुड बायोलॉजिकल एजंट by pesticide for white crop control, and we have a collaboration with Khandelwal Biofertilizers to test our product, and now today testing is going on, and definitely it will be a breakthrough in pest control, especially white crop control, because this is there is no chemical applied here and we are using natural bioagents. So Khandelwal is doing very good in this venture, and I'll wish him all the best. रामचंद्र गजबरे यांच्या शेतातील 1.25 एकर उसापैकी 20 गुंठ्यातील उसावर ग्रबनाश हे जैविक कीटकनाशक वापरण्यात आले आहे. शेतकरी रामचंद्र गजबरे यांच्या शेतातील ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला होता. 20 गुंठ्यातील संपूर्ण उसाला याची लागण झाली होती. कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शक, माती परीक्षण तसेच विविध कीटकनाशके वापरूनही हुमणी नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे गजबरे हे चांगलेच चिंतेत पडले होते आणि त्यांना पर्याय सापडला. चंद्र पांडुरंग गजबरे बोलतो. हुणी झाल्यानंतर हे औषध आणलं आम्ही. कोणतं औषध? खंडेलवालचं पावडर म्हणून गर्भनाश. एक किलोला 100 लिटर पाणी केलं आम्ही आणि प्रती गड्ड्याला होल मारून प्रती होलमध्ये 250 मिली घातलं होतं ते पाणी. त्यानंतर तीन दिवसात हुमणी नयसी झाली. याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता या ग्रबनाशाबद्दल? हे औषध वापरायसाठी मी सांगायचं म्हणतो. तुम्ही किती एकर शेती आता वापरलं? हे 1.25 एकर साठी वापरले मी. आधी काय होते? हे प्रत्येक गड्ड्यात 8-9 हुमणी होती. हिनी फर्टिलायझर मालकाने येऊन व्हिजिट करून 9 पेट व्हिजिट केलं तिने. आता व्हिजिटला एक बी हुंगणी सापडत नाही राहणार. उसात वाढ झाली. उसाची वाढ चालू आहे. हिरवटपणा वाढलाय, कलर जाडीपणा वाढलाय, खांड्या सुटाय चालू आहे. होय, लावण केल्यापासून वापरायच नाही त्याला. सेंद्रिय लागवड आणि हे हुंगणीचे बदल हे वापरलं होता. बोरगाव येथील खंडेलवाल फर्टिलायझर कंपनीने ग्रबनाश या जैविक कीटकनाशकाची खास हुमणी किडीसाठीच निर्मिती केली असल्याची माहिती गजबरे यांना मिळाली. तात्काळ येथे भेट दिली आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारा विकसित आणि प्रमाणित केलेले ग्रबनाश हे जैविक कीटकनाशक खरेदी केले. आपल्या 20 गुंठे एकरातील हुमणी प्रभावित उसावर त्यांनी याचा प्रयोग करायचे ठरवले. हा पहिलाच प्रयोग या नव्याने निर्मित कीटकनाशकाचा होता. तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली कंपनीने निदर्शित केल्याप्रमाणे 100 ग्रॅम ग्रबनाश आणि त्याचबरोबर 5 मिलीलिटर इमिडा क्लोफ्रीड हे दोन्ही एकरी 500 लिटर पाण्यामध्ये त्यांनी मिसळले. आळवणी पद्धतीने उसा शेजारीच या जैविक कीटकनाशकाची पंपाने आळवणी केली. लावणीनंतर 15 दिवसांनी ग्रबनाश वापर प्रति एकर 5 ते 6 किलो 200 ते 250 किलो माती व सेंद्रिय खतासोबत मिसळून मुळा शेजारी वापरल्याचा त्यांचा चांगला फायदा झाला. 6 ते 7 दिवसांनी हुमणी नाहीशी झाली. सर, मी रफीक शेख, खंडेलवाल बायो फर्टिलायझर्समध्ये सेल्स अँड मार्केटिंग महाराष्ट्रासाठी बघतो. त्यामध्ये स्पेशली एका प्रॉडक्टसाठी आपण सध्या इथं आलेलो आहे. त्याचं नाव आहे ग्रबनाश. ग्रबनाश हे EPN एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड आहे. म्हणजे हा एक अशा प्रकारचा निमॅटोड आहे जो फक्त हुमणीच्या आळीमध्ये शरीरामध्ये उतरल्यानंतर
ते शरीरामध्ये उतरून त्या अळीला अळीमध्ये मल्टिप्लाय होतो आणि अळी त्या प्रकारे मरते आणि त्यामध्ये हजारो त्यामध्ये त्याचे बीजांड आणि कोश बीज सोडले जातात. त्यामधून येणारे निमॅटोड पुन्हा जे असतात ते अळीच्या शोधात राहतात आणि अशा प्रकारे नैसर्गिकरित्या जैविकरित्या आपल्याला हुमणीवर नियंत्रण मिळू शकते. ह्या प्लॉटमध्ये आपण 8 ते 10 दिवस अगोदर इथं उमणीचा अटॅक होता आणि एका बुडाखाली जवळपास 8 ते 10 अळ्या आपल्याला दिसत होत्या. त्यावेळी आम्ही ग्रबनाश ह्या जैविक कीटकनाशकाचा उपयोग केला आणि आत्ता आपल्याला पाहायला मिळेल की यामध्ये एक सुद्धा अळी कुठं दिसणार नाही. या व्यतिरिक्त अळ्या नाही आहेत यामध्ये. ह्याला यांनी बर्नीला टाकलेला सगळा डोस जो काय खतं वगैरे टाकून सुद्धा पिवळा कलर दिसत होता, आज त्यामध्ये हिरवा कलर शेवटपर्यंत दिसतोय. या व्यतिरिक्त दांड्याचे ह्या याची संख्या बघताल तर चांगल्या प्रकारे एक उत्तमरित्या सदृढ असं पीक आपल्याला दिसतंय. यामध्ये मला म्हणायचं एवढंच आहे की शेतकरी समाधानी आहे आणि जैविक नियंत्रणाकडं आपण लक्ष देणं आवश्यक आहे आणि ही आज काळाची गरज आहे. ग्रबनाश वापरण्यापूर्वी गजबरे यांच्या शेतातील प्रति उसाला 4 वर हुमणी किडे होते. शेतातील 80% उसाला हुमणीने ग्रासले होते, परंतु ग्रबनाशच्या वापरामुळे संपूर्ण हुमणीचा नायनाट झाला. सध्या एकही हुमणी कीड शेतातील उसावर नसल्याचे सांगून प्रत्येक शेतकऱ्यांनी ग्रबनाश हे जैविक कीटकनाशक जरूर वापरावे असे मत शेतकरी रामचंद्र गजबरे यांनी व्यक्त केले. कारण या परिसरात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात असून बहुतांश उसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे उसाची वाढ खुंटते आणि शेतकऱ्याला आर्थिक फटका बसत आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या भागामध्ये बेळगाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसामध्ये हुमणीचा उपद्रव फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मागील 3 वर्षापासून सतत आपण विविध केमिकलचा वापर करत आहेत तरी हुमणी काय नियंत्रण येत नाही आहे. व सरकारच्या अशा निर्देशनास आलेले आहे की हुमणी तर कंट्रोल होत नाही आहे पण जमिनीचा पोत जमिनीमध्ये जे जैविक शक्ती आहे त्याचा वास होत आहे. जर अशाच प्रकारे वास होत राहिला तर त्या जमिनीमध्ये पुढे काहीही येणार नाही. याची जागरूकता महाराष्ट्राच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेली आहे, बऱ्याच कारखानदारांनी घेतलेली आहे आणि या सगळ्याची जागरूकता घेऊन त्यांनी भारत सरकारला अशी विनंती केलेली आहे की आम्हाला या हुमणीच्या नियंत्रणाकरता काहीतरी उपाय शोधून द्या. मग भारतीय कृषी अनुसंधान केंद्र दिल्ली यांनी हुमणीच्या नियंत्रणाकरता EPN आधारित उत्पादन हे संशोधित केलेलं आहे व बोरगाव येथील खंडेलवाल बायोफर्टिलायझर्स या कंपनीला त्यांनी हे तंत्रज्ञान हस्तांतरित केलेलं आहे. मागच्या 2 वर्षापासून खंडेलवाल बायोफर्टिलायझर्स ह्या उत्पादनाचे उत्पादन करीत आहेत. पहिलं वर्ष हा उत्पादन जमुन्यामध्ये गेलं आहे, दुसरं वर्ष बऱ्याच ठिकाणी ट्रायल झालेलं आहे, आता यशस्वी ट्रायल झालेलं आहे. कारण ट्रायल्समध्ये ट्रायल कसे घ्यायचे यासुद्धा विद्यापीठाला संबंध होतं. नुसतं डायरेक्ट टाकायचं काय का मातीत मिक्स करायचं का फवारायचं, नंतर त्यांना एक परफेक्ट ज्याला आपण म्हणतो एक तंत्रज्ञान गावलं की जमिनीमध्ये एखाद्या रोपानी आत खोचायचं आणि त्याच्यामध्ये औषध सोडायचं. आणि याच्या आता पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी 30 ते 40 ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचे मोहिते सरांनी यशस्वीरित्या चाचण्या घेतलेल्या आहे व त्याचा रिपोर्ट ते आता पुढे शासनाला सादर करत आहे. आज आपल्याकडं कोयंबतूरवरून डॉक्टर शंकर नारायण हे शुगर केन ब्रिडिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोयंबतूरचं आहे. आपल्या सगळ्या शेतकऱ्याला माहीत असेल की जेवढ्या आपल्या व्हरायटी आहे ऊसाच्या जाती आहेत ह्या सगळ्या कोयंबतूर येथल्या शुगर केन ब्रिडिंग रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी संशोधित केलेल्या आहे व त्याच जाती आपण आज वापरत आहे. तर ह्या इन्स्टिट्यूटने ह्या उत्पादनामध्ये फार मोठा पुढाकार घेतलेला आहे व विविध जातीचे जैविक कीटक यात समाविष्ट केलेले आहे व त्याचे प्रयोग बघण्याकरता आज तिथे आलेले आहे. त्यांना समाधानकारक परिणाम मिळाले आहे व आज बोरगावमध्ये अजून 1-2-3 ठिकाणी त्याचा प्रयोग करत आहे. याच्या पुढे 8 दिवसांनी परत याची पाहणी होणार आहे. त्यावेळेस जे पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांना विनंती आहे परत त्यांनी ते पाहणी करता यावं. आज तुम्ही बघितले असेल अळ्या किती प्रमाणात आहे, परत येऊन बघायचं अळ्या कशा मेल्या. आता इथेच आणखीन एक प्लॉट आहे, ते पण आपण प्लॉट बघायला जाऊया जिथं 15 दिवस अगोदर दत्त शुगर फॅक्टरीच्या केन डेव्हलपमेंटच्या सुपरविजनमध्ये ट्रायल झालेली आहे व त्या ट्रायलचे यशस्वी परिणाम मिळाले आहे. त्यातून बघण्याकरता आपण आता जाणार आहे. त्याच्या पहिल्याचं जे फोटोग्राफ्स आहे ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे की किती अळ्या होत्या आणि तो प्लॉट आता एकदम हिरवा टणटणीत आहे. आणि त्या प्लॉटची वैशिष्ट्य अशी आहे की ते प्लॉट दत्त शुगर फॅक्टरीला ऑर्गॅनिक करायचं आहे, तिथं कोणत्याही प्रकारचं केमिकल त्यांना वापरायचं नाही आहे.
या संदर्भात तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे? या संदर्भामध्ये जसं आता महाराष्ट्र शासनाने कृषी विद्यापीठला 50 लाख रुपये कलेक्टरने आपल्या फंडमध्ये दिले. कधी कृषीच्या विकासाकरता कलेक्टर पैसे देत नाही, पण पहिल्यांदा हुमणीच्या नियंत्रणाकरता त्यांनी त्याला 50 लाख रुपयाचं अनुदान दिलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तर कर्नाटक गव्हर्नमेंटला आम्हाला अशी विनंती आहे की हा मोठ्या प्रमाणात एक इंडस्ट्रीज उभी करावं लागणार आहे. हा काय लॅबमध्ये किंवा मशीनमध्ये होणारा प्रोडक्ट नाही आहे. मी पत्रकारांमधून दाखवले, अळ्या आणायचं, अळ्या वाढवायचं, त्यांच्या बॉडीमधनं परत काढायचं आणि त्याला पावडरमध्ये मिक्स करायचं. त्याला कमीत कमी आपल्याला आपला जिल्हा जरी पूर्ण करायचं 10,000 स्क्वेअर फीटचा शेड पाहिजे पहिला, आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रॅक पाहिजे, डबे पाहिजे, तेवढ्या आळ्या पाळवायच्या, आणि त्याच्यामुळे एक आणखीन मार्ग भरपूर लोकांना काम मिळणार आहे. मशीनमध्ये होणार त्यामुळं लेबर लागणार आहे. कमीत कमी त्या फॅक्टरीमध्ये 200 बाया पाहिजे, जे हे किडला वेचायचं करायचं, त्याला मग परत मिक्स करायचं. तर लेबर जॉब फार मोठ्या प्रमाणात यात मिळू शकतो. हे सगळं आम्ही कर्नाटक सरकारला आमचा रिपोर्ट सबमिट केलेला आहे. तर आमचं असं इतर बायो जैविक खतांना जसं सबसिडी देतात, तशी याला पण एक सेपरेट या प्रोजेक्टसाठी सबसिडी द्यावी अशी आमची त्यांना विनंती. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटली आम्हाला पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. ते त्यांचाही याच्याकडे कल आहे. आपले माझे इथं JD होते रेड्डी साहेब म्हणून, त्यांनी सुद्धा शिफारस केलेली की हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे, आम्ही स्वतः बघितलेला आहे आणि या उत्पादनाला सरकारने मदत करावी.